नमस्कार मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी, तीन मोठ्या बातम्या आहेत। राज्य शासनाने आताच काही मिनिटा अगोदर तीन मोठे निर्णय घेतले आहेत। यामध्ये आपण राज्य सरकारची मोठी घोषणा, यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, ती पण 5 लाखाची मदत करण्यात आली आहे, व त्यानंतरची हवामान अंदाज हे देखील पाहणार आहोत, व त्यानंतर लॉकडाऊन मध्ये मोठा बदल ही देखील अपडेट पाहणार आहोत। प्रत्येक अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची, त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी आपण सुरू करूयात। मित्रांनो, पहिली अपडेट, 5 लाखांची आर्थिक मदत। म्हणजेच की कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूंची लागण होऊन मृत्युमुखी पडलेले एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा राज्य सरकारकडून देण्यात आला आहे। एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वारसांना 5 लाखाची आर्थिक मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे। व आताच काही मिनिटा अगोदरची सर्वात मोठी राज्य शासनाची घोषणा व सर्वात मोठा निर्णय हा राज्य शासनाने घेतला आहे। तर यानंतरची अपडेट, हवामान अंदाज। म्हणजेच की पूर्व मध्य अरबी समुद्र व लगतच्या भागांपासून ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, व त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 2 दिवस पावसांची आहेत। तसेच पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। यानंतरची अपडेट अतिशय महत्त्वाची, म्हणजेच की लॉकडाऊन मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे। तर मित्रांनो, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यानंतर 23 तासात संचारबंदीच्या आदेशात बदल करण्यात आले असून 4 जून पर्यंत बाजारपेठेतील सर्व दुकाने दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर यांनी परवानगी दिली आहे। मित्रांनो, ही अपडेट परभणी जिल्ह्यामधील आहे। मित्रांनो, तिन्ही अपडेट अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे आपण थोडाही वेळ न घालता हा व्हिडिओ इतरांपर्यंत आताच शेअर करा।